लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका खासगी वृत्तवाहिनीने प्रसारित केला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। राजकीय वर्तुळात या प्रकरणात चांगलाच गदारोळ उठला। या आक्षेपार्ह व्हिडिओनंतर विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्यावर ताशेरे ओढले, तसेच अनेक महिला पदाधिकारी आमदारांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली। मात्र या सर्व प्रकरणात किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सखोल चौकशीची देखील मागणी केलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची बाजू भाजपच्या कोणत्याही पदाधिकारी आमदारांना अथवा मंत्र्यांना घेतली नाही। त्यांच्या समर्थनार्थ अद्याप कोणीही प्रतिक्रिया टेलिव्हिजन समोर दिली नाही। मात्र आता किरीट सोमय्या यांच्या बाजूने मीडियाला एक प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते विजय आहिरे यांनी किरीट सोमय्या यांच्या बाजूने नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय बघूया। नमस्कार, मी विजय आहिरे। एक महत्त्वाचा विषय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आता फिरत आहे तो किरीट सोमय्यांचा विषय, की जो संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचे व्हिडिओ चालवले आहे, ते हे व्हिडिओ निघालेले आहे ते अतिशय चुकीचीच गोष्ट आहे। चुकीची म्हटल्यावर हे असं करायला नको, होतो त्यांचा दोष आहे। पण महत्त्वाचं एक मानवता म्हणून एक माझा एक विषय आता लक्षात आलेला आहे की तो व्हिडिओ त्यांनी त्यांच्या बेडरूममधला दिलेला आहे, बेडरूममधला आलेला आहे। तर मी म्हणतो बेडरूममधला व्हिडिओ, बेडरूममध्ये एक किंवा दोन व्यक्ती असतील, एक किंवा दोन व्यक्तींमध्ये तो व्हिडिओ येऊन तो बाहेर प्रसारित झालेला आहे। तर तो दोष मी तर म्हणतो प्रसारित करणाऱ्यांचा असा दोष असावा असं माझं एक वैयक्तिक मत आहे। कारण तुम्ही बघू शकता संपूर्ण महाराष्ट्राला व्हायरल तर काय कोणी स्वतःहून करू शकत नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे। आणि जर तोच व्हिडिओ असं करायचा काही पब्लिकमध्ये केलेला नाही असंही मला वाटतं। पब्लिकमध्ये करणारा माणूस सदैव दोषी असू शकतो, तर मग तो पब्लिकमध्ये केलेला नाही असंही मला ते दिसतंय। जेणेकरून जर अशा चुकीच्या गोष्टी ज्या घडत आहे तर ह्या गोष्टींमुळे संपूर्ण राजकीय माणसांना म्हणा किंवा सर्वसाधारण माणसांना या गोष्टीचा धोका आहे असं मला वाटतंय, मला वैयक्तिक वाटतंय। कारण तुम्ही बघू शकता हे प्रेम प्रकरण वगैरे ह्या गोष्टी सर्रास म्हणजे तुम्ही बघू शकता का अनेकांच्या आयुष्यात असतात, काही पर्सनल आयुष्य असतं, कोणी काही विश्वासाचे नाते असतात, काही असे म्हणजे अनेक वस्तू असतात। तर वैयक्तिक आयुष्य हे कधीकधी बेडरूममध्ये कधी कधी काही ठिकाणी असू शकतं। पण या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर असे काही व्हिडिओ क्लिप वगैरे येत असतील आणि त्याचा फायदा राजकीय विरोधक म्हणून किंवा समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं म्हणून जर वापर करत असतील, हे माझ्या दृष्टिकोनाने अतिशय चुकीचं चाललेलं आहे। मी सोमय्यांचं समर्थन करू शकत नाही, पण एक मानवतेला भविष्यात या अशा प्रकारचा धोका आहे हे नक्की मी सांगू शकतो। आता या सर्व प्रकरणावर नेमके पुढे काय होणार, चौकशी समोर काय येणार, किरीट सोमय्या यांच्या विरोधात तक्रार कोण देणार, हे सर्व बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।